असेल, इवन मी तर म्हणते की तुम्ही जेव्हा कॉमोडिटी मध्ये पण बघता ना, रात्री 12 वाजेपर्यंत मूवमेंट, म्हणजे हार्टबीट सकाळी 10 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत ठेवा. आणि तुम्हाला इंडियन कंपनीज बद्दल नॉलेज आहे ना, तुम्ही कुठेही गेलात, तुम्ही बोर्ड जरी बघितलं तर तुम्हाला एसीसी, अल्ट्राटेक, सिमेंट, हिरो मोटोकॉपचे बोर्ड दिसत आहेत. तुम्हाला माहिती आहे की हे कसे मार्केटिंग करतात, तुम्हाला माहिती आहे की यावर्षी किती गाड्या विकले जाणार आहे, तुम्हाला माहिती आहे की लॉकडाऊनमुळे कुठल्या हॉटेलवर किंवा पीव्हीआर कम्प्लिटली बंदच आहे आपल्याकडे, हे आपल्याला माहिती आहे ना. जास्त डोकं नका लावू, सिरियसली सांगते, इकडे तिकडच्या मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आपल्या मार्केटमध्ये जे लपलं आहे ना ते शोधा आणि त्याच्यात कमवा, खूप आहे. तिकडे काय गेल्यावर सांगता सुद्धा इथल्या मॅम? मार्केटमध्ये ट्रेड करायचं. आणि इथलं तुम्हाला तेवढं नॉलेज आहे ना, तुम्ही 30 वर्ष इथे घातलेत, 25 वर्ष इकडे घातलेले आहेत, तर तुम्हाला एक एक गोष्ट इथली माहिती आहे. नवीन गोष्टीत जंप करण्यापेक्षा जो एक्सपिरियन्स आपण म्हणतो ना, ओल्ड इज गोल्ड, तर ते आपलं स्टॉक मार्केट ऑलवेज बेस्ट. ऍक्च्युली मॅम, इंट्राडे वर जेव्हा लिव्हरेज कमी झालता ना, तेव्हा चालू होता आमचा विचार करायचा तिकडे. पण बरेच माझा मित्र एक, तो करतो, ते बघा ना, त्यालाच विचारलो. 75,000 म्हणजे काय कमी आहे का एका दिवसात? मी तर म्हणतील काही दिवसांनी ते डॉक्टरी बंद करून मार्केटच करतील. त्याच्याकरता मी आता कमी केलं मॅडम, शेअर मार्केट चालू. टाटा पॉवरने साथ दिली मॅडम आज. नाही, व्हेरी गुड सर. अजून एक लॉट ठेवलाय, अजून एक लॉट ठेवलाय, बघू आता उद्या काय. मेसेज आला ना, मी म्हणलं 40,000 रुपये प्रॉफिट दिसतोय, प्रॉफिट घ्या. नाही, तो बँक ऑफ बडोदा तेव्हा बुक झाला होता, खाली ऍव्हरेज झालं होतं. टाटा पॉवर ते 3 लॉट होते ना माझ्याकडे, एक विकला आणि 2 ठेवले होते, ते ऍव्हरेज दिसत होते म्हणून ते अजून ते पैसे नंतर मग हे केलं, एक लॉट विकला आणि एक ठेवलाय अजून. पण तुम्ही ट्रेडर आहात, म्हणजे लाईक हॅट्स ऑफ टू यू, तुम्ही एवढं सगळं, म्हणजे तुमचं एवढं हेक्टिक शेड्यूल, प्लस तुम्ही आता आम्हाला म्हणताय की सर्जरी पण तुम्ही शिकताय, ओपीडी पण तुम्ही सांभाळताय, आणि ट्रेडिंगही करताय, आणि तेही खूप प्रॉपर वेनी करताय, हॅट्स ऑफ टू यू. त्याच्या करताच मॅम तुम्हाला कनेक्ट केलाय. नाही नाही, किती दिवस झाले मॅम करत ना, किती दिवस झाले अंकुश सर तुम्हाला ट्रेडिंग करून? ट्रेडिंगला 0 डॉलर 1 वर्षापासून होतो मी, पण 0 डॉलर टाकले 70,000 रुपये, त्याचे 90,000 आतापर्यंत एवढेच आहेत. मध्यंतरी मी बंद करून दिलं, नंतर एक माझा मित्र आहे त्याने मला परत थोडं मोटिवेट केलं, तर मग मी आता परत 3 महिन्यापासून त्याच्यामध्ये आहे. तर बेसिक कॅपिटल 3.5 लाख टाकलं होतं, आता एवढं 3 महिन्यात ते 9, 8.5-9 लाखाचे असतात. अजून 8 लाखाचे असतात. अजून काय पाहिजे सांगा? 8.5-9 लाख पण जुगार आहे मॅडम, जुगार. जोखीम काय, इश्क येतो काय? रिस्क येतो, रिस्क येतो, रिस्क. ते पण बघणं चालू केलं काल रात्री पासून, 3 एपिसोड बघितले काल रात्री. पाहिजे त्याच्याशिवाय काय? अनघा मॅम, कार्निक सर, अंकुश सर आणि वेदांत सर, स्पेशली सांगेन की प्राजक्ता मॅमनी 500 रुपयाचे 5,000 रुपये केलेले. सगळ्यांना कसे केलेत मार्केटमध्ये? मार्केटमध्ये किती दिवसात? आता ते किती दिवसात, म्हणजे आता माझं मेन टार्गेट पण होते जवळपास, आता या ऑक्टोबर मध्ये ऑलमोस्ट 1 इयर कम्प्लीट होईल मॅमचे क्लासेस जॉईन केल्यापासून. हो, बट कसे कशात केले ते सांगा, म्हणजे त्यांचा अजून कॉन्फिडन्स बुस्ट होईल. म्हणलं ना मी, या बॅच साठी मी स्पेशली अटेन्शन याच्यासाठी देते की सगळे खूप छान होमवर्क करतात आणि प्रॉपरली समजतायत सगळं, म्हणजे हार्डवर्क पण करतात, म्हणजे मग ते आपण असं म्हणतो ना की ते मला रिस्पॉन्स करतायत, तर मग मी पण त्यांना सपोर्ट तेवढाच देते, अजून एक एक गोष्ट एक्सप्लेन करते. पहिला तर फेल्युअर तुमचा बेस्ट टीचर असतो, त्याच्यामुळे चुकला काही झालं तरी त्यातून शिका फक्त. मी स्टार्टिंग एफएनओ पासूनच केली होती, निफ्टी एफएनओ पासून, आणि मला कारण माझा फेवरेट निफ्टी आहेच, आणि मग आता इक्विटी प्लस इक्विटी आणि निफ्टी असं दोन्ही करते मी सध्या. म्हणजे निफ्टीचे जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर एक्सपायरी डेच्या दिवशी अगदी 5, 7, 8 रुपयापासून सुद्धा चालतात,
फक्त ते कॅप्चर करता आले पाहिजे तुम्हाला ती मुवमेंट. आणि इक्विटी मध्ये मॅमचे जेवढे पण फॉर्म्युलेज आहेत तेवढे फॉर्म्युले सोडून तुम्ही बाकी काही जरी नाही केलं तरी सुद्धा अगदी व्यवस्थित हे कॉल निघतात त्यातून. किती वेळ अभ्यास करता मॅम? नाही मी झोपताना तरी कंपल्सरी बघते आजचं मार्केट कसं होतं काय होतं ते 15 मिनिटं इनफ होतात तेवढं. म्हणजे आता प्रॅक्टिस करून करून तुम्हाला एवढ्या वेळामध्ये कळतं ते. आणि मग नंतर फक्त सकाळी उठल्यानंतर एकदा अपडेट बघते. तुमचा बिझनेस स्टँडर्ड अपडेट असतोच रोज ग्रुपवर. फ्रंट पेज एकदा बघून घ्यायचा. सेन्सेक्स ओपनिंग वगैरे ते सुद्धा अपडेट असतात. अगदी ते जरी बघितलं तरी सुद्धा एक आयडिया येऊन जातो. आणि कंटिन्युअस म्हणण्यापेक्षा तुमचे सपोर्ट रेझिस्टन्स कसं टच होतात किंवा कोणत्या टायमिंगला काय होते हे जरी तुम्ही ऑब्झर्वेशन ठेवलं ना अपसाईड आणि डाऊनसाईड हे ऑटोमॅटिक लक्षात येत जाते. मग न्यूमरोलॉजीचा किती फायदा होतो मॅम तुम्हाला? होतो 24 असतो आता नेहमी. आता बघा तुम्ही खूप चांगला केला. एव्हरी वन परफेक्टली गुड म्हणजे सगळे पॉइंट तुम्ही फॉलो केलेत आणि परफेक्ट स्टॉक काढलाय. एक दोन तीन स्टॉक असे आहेत की लाईक अडानी पॉवर जो 3 दिवसात 70% वाढलाय. तर आता त्याच्यावर मी तुम्हाला म्हणजे आता तुम्ही कॅपेबल आहात की तुम्ही पुढचा फॉर्म्युला ग्रॅब करणार आहात. आता प्रत्येकाने क्लोजिंग प्राइस घेतले आजच्या त्याच्या. उदाहरणार्थ आपण L&T घेऊया ठीक आहे. मला सांगा L&T चा 52-week हाय किती आहे? कार्णिक सर तुम्ही काढला L&T. माइक म्यूट आहे. 1593 आणि लो किती आहे? 843. आणि करंट मार्केट प्राइस किती आहे क्लोजिंग? 1700. आजची क्लोजिंग 1519.30. आता फॉर्म्युला लिहून घ्या. तुम्हाला हा स्टॉक बाय करायचा आहे फटाफट तुमच्या माइंड मध्ये कॉन्शियसली अनकॉन्शियसली ही स्ट्रॅटेजी येईल की अरे ते सांगितलं होतं आपल्याला. तुम्ही खूप स्टडी नाही जरी केला तरी इमिजिएटली तुम्ही तो स्टॉक बाय नाही करणार. फटाफट तुमच्याकडे कॅल्सी असेल तुम्ही कॅल्क्युलेट कराल आणि मग तुम्ही बाय कराल. त्यामुळे झिरो लॉस होणार आहे तुम्हाला इथून पुढे. म्हणून मी तुम्हाला काल म्हणलं होतं इक्विटी इज द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आणि नो स्टॉप लॉस जर या पद्धतीने गेलात तर. ठीक आहे. यस मॅडम. परत एकदा फॉर्म्युला सांगा ना. परत एक्सप्लेन करताना एकदा परत एकदा एक्सप्लेन करू. तुम्ही लिहून घेतला फॉर्म्युला? हो लिहून घेतलं लिहून घेतलं. आता अडानी पॉवरचं करा बरं एकदा कॅल्क्युलेट करून मला सांगा बरं काय आला. मी का नाही घ्यायला म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. 52-week हाय खूप साऱ्या ब्रँड्स मला खूप आवडतात पण त्या जर खूप कॉस्टली असेल तर मी वेट कधी करते की जून मध्ये मान्सून त्याचं सेल येतील किंवा दिवाळी सेल येतील तेव्हा मी वाट बघून मग मी इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करते. तो सेम थिंग आपण स्टॉक मध्ये पण तेच करणार आहोत. जेव्हा वाटते आपल्याला की महाग आहे ना कमी इन्व्हेस्टमेंट करू इन्व्हेस्टमेंट करूया आपण. नाही करणार असं नाही आहोत फक्त आपण थोडी कमी करूया. जसं जसं तो खाली मिळेल आपण ऍडिशन करत जाऊ. दॅट इज कॉल याला आपण म्हणतोय 58-week स्ट्रॅटेजी. कोणाला हे सिक्रेट दिलेलं नाहीये पण तुम्ही सगळ्यांनी होमवर्क केलं म्हणून एक सिक्रेट देते. मी ऑलवेज म्हणजे प्रत्येकाच्या फायनान्शियल कॅपॅसिटीवर डिपेंड करतं. जर तुमच्याकडे 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटला आहे ना तर मी 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करेल. मी 3 लाख रुपये एमर्जन्सीसाठी बाजूला ठेवेल. आणि वर्षातनं 2 ते 3 चान्स असे येतात जेव्हा ते तुमचे 5 ते 10 होऊ शकतात. ते कसे होतात ते कसे होतात कारण जेव्हा काही ना काही कारणाने मार्केट खाली आलं त्या दिवशी रँडमली शॉपिंग करा. 2 महिन्यामध्ये तुमचे पैसे डबल होतात. 2 ते 3 महिन्यामध्ये पैसे डबल होतात. फक्त तुम्हाला एंट्री आणि एक्झिट माहिती पाहिजे की कुठे खाली येणार आहे कसं खाली येणार आहे.
आता जर तुम्ही बघाल तर मी झिरो इन्व्हेस्टमेंट सध्याला, कारण मार्केट हायवर आहे, मी प्रॉफिट बुकिंग करेन. मी आता कुठल्याही प्रकारची रिस्क नाही घेणार. म्हणजे तुम्ही जरी 10, 20, 30, 40 करत असाल तर मी तेही नाही करणार. मी फक्त मजा बघेन. आता मी कधी बाय करेन? जेव्हा मार्केट खाली येईल. तर ती स्ट्रॅटेजी ऑलवेज बेस्ट. म्हणजे मी खूप आम्हाला पण सांगा मॅडम जर आहेच ना, आपण सोबतच आहोत. आता कुठेच नाही जाणार आहोत. दोन वाजी म्हणजे आतापर्यंत जेवढी लोक ग्रुपमध्ये आहेत सगळ्यांना मी ग्रुपमध्येच टाकते की इथे तुम्ही स्टॉक विकत घ्यायला सुरू करा. म्हणजे 10%, 20% घ्यायला सुरू करा. मी ऑलवेज सांगते, डोंट वरी. त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. डन, जायचं पुढे. होमवर्क मध्येच एक लिंक संपवली आज. तुम्ही 40 मिनिटं होमवर्क मध्ये खाल्लेत अंकुश सर. कसं तुम्ही डॉक्टर झाले बरं? डिफरंट फील्ड ना मॅडम म्हणून. नाही, म्हणूनच म्हणलं ना, पेशंट पूर्ण बरा झाल्याशिवाय निघत नसेल तुमच्याकडनं. नाही, ते उलट थांबून राहतात. अजून थोडंफार काही अजून चांगलं ऐकायला मिळेल. तेच म्हणूनच म्हणलं ना, पेशंट पूर्ण बरा झाल्याशिवाय जात नसेल. युअर स्पेशालिस्ट, कशामध्ये स्पेशालिस्ट आहात? आता मी सर्जरी करतो मॅम, सेकंड इयर चालू आहे माझं. बाकी जनरल प्रॅक्टिस चालू आहे सध्या जनरल हॉस्पिटल आहे माझं. आणि आता सर्जरीचं लास्ट इयर चालू आहे माझं. ग्रेट. ते कॉलेज पण चालू आहे ऑनलाईन दिवसभर. ओपीडी पण चालू आहे, आपलं हे पण चालू आहे. ग्रेट, मल्टीटास्किंग, गुड. बेटर. कालचा डे ट्रेडिंग मध्ये काय प्रॉब्लेम? आज काय ट्राय केलं डे ट्रेडिंग मध्ये? ऑन पेपर काही बघितलं? टाइम फॉर्म्युला बघितला? न्यूज पेपर फॉर्म्युला बघितला? डिव्हिडंड बोनस च काही बघितलं? मॅम, मी इंट्राडे केलं. ते तुम्ही पेपर सांगितलं होतं ना, त्या पेपर मधून मला